उल्हास नदीच्या पात्रात नाल्यावाटे मोठ्या प्रमाणात प्रदूषण मलयुक्त आणि विषारी द्रव्य असलेले सांडपाणी सोडण्यात येते. हेच पाणी उल्हासनगर वासियांना पिण्यासाठी वापरात येते. यामुळे उल्हासनगर वासियांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या जल प्रदूषणाच्या विरोधात कल्याण डोंबिवली महानगरपालिका मनसेचे माजी नगरसेवक नितीन निकम हे गेल्या 6 दिवसापासून नदीच्या पात्रात उपोषणाला बसले होते. काल रात्री मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी निकम यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी हे उपोषण मागे घेतले. या प्रकरणी प्रदूषण नियंत्रण मंडळाने या विरोधात उल्हासनगर महानगरपालिकेला वारंवार नोटिसा बजावल्या आहेत. त्यानंतर हरित लवादाने महानगरपालिकेला दंड देखील ठोठावला आहे. मात्र त्यानंतर देखील हे प्रदूषण रोखण्यासाठी महानगरपालिकेने कुठलेच प्रयत्न केले नाहीत. या संदर्भात महानगरपालिका आणि शासनाचे लक्ष वेधण्यासाठी मनसेचे माजी नगरसेवक नितीन निकम यांनी गेल्या 22 मार्चपासून नदीच्या पात्रातच अनोख्या रीतीने बेमुदत उपोषण सुरू केले होते. रविवारी रात्री 9 वाजताच्या सुमारास मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे स्वतः उल्हासनगरमध्ये आले आणि त्यांनी निकम यांना उपोषण सोडण्याची सूचना केली. त्यानंतर निकम यांनी त्यांचे उपोषण मागे घेतले. ब्युरो रिपोर्ट, इंडिया टीव्ही न्यूज. प्रमुख राजसाहेब ठाकरे यापे खुद आंदोलन पीछे लेकिन आंदोलन बंद नहीं करेंगे जब तक ये उल्लास नदी ये खेमानी नाला बंद नहीं होता. ये जो पान वनस्पति जो काफी मात्रा में पानी पीता है शोषण करते हैं ये दोनों की उसके बारे में उन्होंने कहा कि आज तुम उपोषण करो कल से हम देखेंगे और कल से इसके लिए हम मनसे स्टाइल जो भी हो सकता है ये आंदोलन करेंगे. लेकिन ये जो कल्याण डोंबिवली थाना मीरा भाईंदर उल्हासनगर अंबरनाथ ये जो 45 लाख लोगों ये पानी के ऊपर इनका निर्भर है इसके बारे में हम अपना आंदोलन कल से वापस जारी करेंगे. उपोषण है आपका है नहीं है मार्ग नहीं है वेगळ्या मार्गाने हे करू आणि साहेबांच्या शब्दाला मान देऊन खरं तर मी एवढा मोठा नाही आहे की साहेब आज स्वतः आले त्यांच्या शब्दाला मान देऊन आज मी माझे उपोषण मागे घेतले. वेगळा मार्ग म्हणजे कुठला मार्ग काय मार्ग करणार आहे? उपोषणाचा मार्ग नाही म्हणजे दुसरा कुठला मार्ग? आता सर्वांनाच माहिती आहे मनसेचा वेगळा मार्ग काय हा तो लवकरच सर्व दाखवून देऊ. आम्ही उपोषण सोडलं नाही बाकीचे लोक आले तर तुम्ही आता राज ठाकरे आल्यानंतर उपोषण सोडण्याचं कारण काय? डावखरे साहेब जेव्हा आले तर डावखरे साहेब ह्या बाबतीत फार मोठी चीड व्यक्त केली व त्यांनी मला स्वतः आश्वासन दिले. आज माझ्याकडनं ते सर्व पेपर घेऊन गेले. त्यांनी मला सांगितले की आता जे अधिवेशन चालू आहे या अधिवेशनात मी स्वतः याच्याविरुद्ध लक्षवेधी मांडेल व ते घेऊन गेलेत. त्यामुळे तसा काही विषय नाही. परंतु आज जेव्हा आमचे पक्षाचे सर्व सर्व राजसाहेब स्वतः आलेत आणि मग राजसाहेबांनी सांगितलं की बाबा उपोषण तोडतो तर मी ऐकणारच. उद्या राजसाहेबांनी मला सांगितलं की इथं जाऊन हे तोडफोड कर तर मी तेही करेन. बरं, मी काय म्हणतो की तुमच्या घरात तुमच्या आई भाजपच्या नगरसेविका आहेत, भाजपचे सत्ता आहे, बाकी भाजपची इथे महापालिकेत सत्ता आहे, असं असताना तुमच्यावर उपोषणाची पाळी का आली? आता याचं असं काय सांगा, हा काय कुठल्या पक्षाचा विषय नव्हता. मी कुठल्या मुळात कुठल्या पक्षाचा झेंडा घेऊन बसलो होतो कारण मला या पाण्याच्या विषयात कुठलं राजकारण करायचं नव्हतं. आज समजा भाजपच्याही नेत्यांनी मध्यस्थी केली, परंतु ठीक आहे, आता त्या लोकांनी हवं तेवढं मला सहकार्य मिळालं नाही आहे. पण याच्या पुढे काही कामं असतील तर त्यांची मी सहकार्य मदत. स्टंटबाजीचा वापर आपला आरोप लावलेला काय सांगा? कसं आहे, जेव्हा स्टंटबाजी होतं मागे जेव्हा मीच जेव्हा एका ठेकेदाराला मारण झालं तेव्हा पूर्ण जगभर हा विषय पसरला. पण आज मी जेव्हा राजसाहेब आले म्हणून इथं दखल घेतली गेली, नाही तर 7 दिवस इथं कुठलाही राजकारणी किंवा कुठल्या कुठलाही अधिकारी फिरकलाही नव्हता. आणि स्टंटबाजी करणारे ज्यांचं असेल तर त्यांनी इथून बसावं. इथं तुम्हाला ज्या दुपारचं ऊन, रात्रीचं मच्छर आणि घाणवास या सगळ्या गोष्टी त्यांनी बघाव्यात ना.